हो मी असा बस स्टॉपवर इथे उभा होतो पॅन्ट शर्ट वगैरे असं टाकाटक घालून समोरून एक पोरगी आली माझ्याकडे पाहिलं मी तिच्याकडे पाहिलं ती मला म्हणाली तू खूप हँडसम आहेस मी शहरून गेलो ती आणखी जवळ आली ती म्हणाली तू खूप क्यूट आहेस मी हरवून गेलो ती आणखी जवळ आली ती म्हणाली तू खूप बिंदास्त आहे मी मोहरून गेलो ती हळूच जवळ आली मला विचारलं का काम आलं कुठे मी काही न बोलताच निघून गेलो ठरवलं एका मुलीला प्रपोज करायचा तिला प्रपोज केला ती अशी आम्ही दोघाशी उभे होतो ती मला म्हणाली गौरव आपण फिरायला ना काश्मीरला जाऊया काश्मीरला मी म्हटलं काश्मीरला तु या बापाचा आणि माया बापाचा पगार जर एकत्र केला ना तरी आपण काश्मीरला जाऊ शकत नाही एक काम करू आपण दोघं छोटा काश्मीरला जाऊ छोटा काश्मीरला अरे ते कुठे आहे पण अगं ते आरे कॉलनीत आहे गोरेगाव चेकनाक्याच्या मागे माझ्या घरापासून बसने गेलीस ना बस तर चार रुपये तिकीट आणि रिक्षाने गेलीस ना तर पंधरा रुपये तिकीट पन्नास रुपयात काम भारी ठीक आहे आपण जाऊ आम्ही दोघे गेलो बागेत बसलो ती मला म्हणाली गौरव माझ्या डोळ्यात बघ ना तुला काय दिसतं रे आता तिथं गप्प असायला पाहिजे ना मी तर मी सुरू जेव्हा एकदा वाटेत नजरेसमोर धुकं दाटेल हो हो बोल बोल जेव्हा एकदा वाटेत नजरेसमोर धुकं दाटेल सगळं जग अंधुक होईल आसपास कोणीही दिसणार नाही तेव्हा तू माझ्याकडे मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईल <laughs> खाल, 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 खाली मारून निघून गेली जाऊ द्या म्हटलं तर पोरीचा नाव सोडू द्या मग लग्न केलं लग्न केलं एक दिवस गेलो पिऊन पिऊन गेलो तर माझ्या डबल माझी बायको एकदम खतरनाक म्हटलं तर काय आता बोलावं तिच्यावर मला एक कविता सुचली तर सर सांगतो तुम्हाला मी जेव्हा जातो पिऊन तेव्हा मै बायको मध्ये लय भीती मला डार्लिंग म्हणते ना मित्राच्या गात पडती <laughs> मी विचारलं तिले अरे मी विचारलं तिले तू असं काउन करती मी विचारलं तिले तू असं काउन करती तर म्हणती कशी तुम्ही दारू पिता तर मल चढ